नमस्कार मित्रांनो, अजून एक ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आता झाली आहे संध्याकाळ आणि आता संध्याकाळी मी आणि लकी दादा कॅम्पिंग करायला जाणार आहोत. आणि खरं खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आम्ही जंगल कॅम्पिंग करणार आहोत पहिल्यांदाच. आणि ह्याआधी मी तुम्ही बघितलं असेल तिथे गडावर कॅम्पिंग केलेली, प्रबळगडला. तर ह्यावेळी आता थोडं विचार केला डिफरंट काहीतरी करूया, आणि लकी दादा पण सोबत होता म्हणून आम्ही बोललो की आपण जंगल कॅम्पिंग करूया. तर आता आम्ही जंगल कॅम्पिंग करायला जातो आहे. खूप इंटरेस्टिंग असणार आहे हा ब्लॉग, खूप एक्साइटेड आहे मी. तर आता इकडे आमच्या गावाच्या वरच्या साईडला सगळं जंगल आहे खूपसं, तर तिथेच जाणार आहोत आम्ही आणि खूप मजा येणार आहे. तर बघूया कसा होणार आहे आणि ब्लॉग, आणि एन्जॉय करा हा ब्लॉग आणि आय होपसं तुम्हाला खूप आवडेल. तर आता आम्ही निघतो दादा आणि मी. आणि दादा, तुझा फर्स्ट टाइमच एक्सपिरियन्स आहे. यस यस, पहिल्यांदाच मी हे सगळं करतो. आणि मी पण जंगल कॅम्पिंग तशी कधी केली नाही म्हणून एक्साइटमेंट आहे खूप. तर चला आता जाऊया. तर इथे आम्ही आलो आहे वर. ही थोडी ओपन स्पेस आहे, ह्या साईडला सगळं असं जंगल आहे आणि इथे थोडं ओपन आहे. तर इथे आम्ही टेंट लावणार आहोत आणि आता टेंट लावायची सुरुवात करतो. सनसेट ऑलमोस्ट झालेला आहे तर जास्त वेळ न वाया घालवता आता अंधार व्हायच्या आधी टेंट लावून घेऊया. तर आता टेंट लावून झालं आहे, काळोख पण बऱ्यापैकी पडते. आणि आता काय करायचं दादा? आता आपण चूल मांडून घेऊया. आपण डिनर हेवी करणार नाही आहोत. आपण हे केलं ना, चिकन मॅरिनेट करून आणलेलं आहे. सो आपण ते फ्राय करूया. हो, आणि मॅगी आहे आपल्याकडे. सो मॅगीसाठी टू पाणी आणलेले आहेत. ठीक आहे, सो ते करूया. तर इथे दादानी चूल मांडली आहे आणि आता बघूया काय करतोय दादा. तर दादा, हे काय करतोस? हे ऍक्च्युली आहे, ह्याला तामण लावणं म्हणतात. आपलं आपण आता काय करणार आहोत, तर चुलीवर सगळं बनवणार आहोत ना. तर मग चुलीमुळे ना टोप खराब होतो. अच्छा, म्हणजे काळा होतो. काळा होण्यापेक्षा काळा होतो आणि मग घरांना शिव्या पडतात. मग ह्याला तामण लावणं म्हणतात. ह्याला तर अशी अशी आपल्याला रखा किंवा माती लावायची आहे. ही जी आपली माती असेल ती फक्त आता आपल्याला लावून घ्यायची, जेणेकरून काय होतं की टोप काळा नाही होत. ही मातीवरची काळी होते आणि मग ती धुतले की ती काळेपणा निघून जातो. अच्छा, मग त्याला आपण फक्त असं माती लावून घेऊ. म्हणजे एक लेअर लावायचा मातीचा. हा, एक पातळ लेअर असं व्यवस्थित. त्याला तामण लावणं म्हणतात किंवा आपली राख असते ना चुलीतली, ती पण लावतात. अच्छा, तर आधी इथे चूल लावून घेतली आहे, आता ती पेटवूया, थोडी आग करूया आणि मग नंतर पुढे थोडा अंधार पडला की मग मॅगी बनव आणि मग अकॉर्डिंगली पुढचं ठरवू कसं करायचं ते. तर आता इथे मॅगी आहे, ही झाली बनवून आता आणि दादा खातोय. तर दादा, कशी लागते? एक नंबर. कारण दुपारी जेवल्यानंतर काय खाल्लं नव्हतं त्यामुळे भूक ऑलरेडी होती. आणि जेव्हा तुम्ही भुकेले असताना तेव्हा तुम्हाला कुठलीही गोष्ट चांगली लागते, पण बट ऑबियस ही चांगली झालेली आहे.
असं नाही की भूक लागली म्हणून. आणि त्याच्यात अंड टाकल्यामुळे एक वेगळा फ्लेवर आलेला आहे. सो एक मॅगी आणि मी तर खूप दिवसानंतर मॅगी खातोय. सो खूप एन्जॉय करतोय. आणि या सगळ्या गोष्टी लाभणं म्हणजे या सगळ्या गोष्टी करायला मिळणं नाही याच्यासाठी भाग्य लागतं. तर चला आपण पण मॅगी खाऊन घेऊया आणि नंतर पुढचं बघूया. तर दादा इकडे आसपास इथे आता आपण इथे तरी जंगलात आलो आहे तर आसपास इथे जनावर असतात कुठचे कुठचे म्हणजे प्रामुख्याने जनावर म्हणशील तर रानडुकर आहेत, कोल्हे आहेत, बिबट्या आहे. पण तो काय की तो ट्रॅव्हल करतो ना बिबट्या, एक एरिया फिक्स नसतो, एक एरिया फिक्स नाहीये. तो कधी आता जर तू बघशील तर काही दिवसांपूर्वी म्हणजे लास्ट मंथ पर्यंत तरी होता स्पॉट व्हायचा, गावामध्ये स्पॉट व्हायचा. गाववाल्यांना तसं काही नुकसान नव्हतं, गावात कुत्री आणि असं त्यांनी मारलेले भरपूर. तर तेवढा पटेरी वाघ आपल्याकडे तरी नाहीये या एरियामध्ये. बरेच लोक सांगतात आमका दिसलो करून, पण तसं नाहीये, आपल्याकडे फक्त बिबटेच आहेत. अच्छा. त्याच्यानंतर साळींदर आहेत जी आता सीझनला ते जे आपले काजूगर होतात ना ते काजूगर खायला बिया फोडून खायला येतात. अच्छा. तर ती साळींदर खाली परत ते काळे मांजर पण आहेत ना आपल्या, त्याला कांडेचोर बोलतात. कांडेचोर म्हणतो जे कोंबडी पकडतं, जे मुंगसासारखं असतं पण काळं असतं. सो ते कांडेचोर भरपूरच आहेत. ते तर मालवण शहरामध्ये पण फिरतात, बंद घरांमध्ये असतात, ते इथे तर आहेतच आहेत. त्याच्यानंतर खवले मांजर एक आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर बघायला गेलास तर असे आहेत म्हणजे बरेच प्राणी, खूपशे प्रकार, खूप आहेत प्राणी, म्हणजे प्राणी आहेत, वेगवेगळे प्रकारचे आहेत. पक्षी खूप आहेत मुळात, पक्षी तर खूप गाव आहे, त्याला पक्ष्यांचं गाव देखील म्हणून ओळखलं जातं. अच्छा. टुरिझमच्या ह्याच्यात नोंद आहे त्याची. बरेच पक्षी देखील आपल्याकडे बघायला मिळते. आता तंदुरी ठेवली आहे, व्हायला बार्बेक्यू होतोय आणि दादा पलटतोय मध्ये मध्ये ते पीस. आणि नंतर आता थोड्या वेळाने झाले 5-10 मिनिटांनी की मग आपण खाऊन घेऊया. तर दादा हे पीस तू मॅरिनेट कसे केलेस? युजली दही, हा, त्याच्यानंतर तंदुरी मसाला, हा, लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट, त्याचं तेल. आणि जर तुमच्याकडे तंदुरी मसाला नसेल तर काळी मिरी थोडीशी, त्याच्यानंतर लाल तिखट, आपला मालवणी मसाला, असं करून देखील मॅरिनेशन चांगलं होतं. अच्छा. पण मी जरी तंदुरी मसाला वापरला तरी पण त्याच्यावर लाल तिखट, थोडीशी काळी मिरी, थोडासा चाट मसाला, लिंबू, या गोष्टी त्याच्यामध्ये वापरतो. अच्छा. म्हणजे फ्लेवर साठी? हा, फ्लेवर साठी. अच्छा. आणि चांगला फ्लेवर. आणि कधी पण हे करताना आहे ना थोडं स्मोकीच ठेवायचं, म्हणजे धूर आला पाहिजे. सो त्याने काय होतं की त्याला एक स्मोकी फ्लेवर येतो. अच्छा. ओके. छान झाली आहे ही आणि मी करतो त्याच्यापेक्षा तर खूप छान झाली, कारण दादाने केली. थँक्यू. दादा मुळात खूप चांगलं बनवतो म्हणून छान झाली आहे खूप दादा. थँक्यू थँक्यू. चला आता बाकीचे खाऊया तोपर्यंत. तर आता आमचं खाऊन झालं आणि आता आम्ही झोपायला झालो आहे आणि हा व्हिडिओ इथेच संपवणार आहे. सकाळपर्यंत मी थांबणार नाही, सकाळी उठून म्हणजे लगेच जाईन मी घरी. आणि हा व्हिडिओ मी ना, हा व्हिडिओ दादा एंड करणार आहे. तर बघूया आता. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही तुमच्या गावाला आल्यानंतर अशी कॅम्पिंग करा. काही टेंट रेंटवर देखील मिळतात ना? हो, रेंटवर मिळतात. आणि तुम्ही विकत देखील घेऊ शकता. 3,000 रुपये जास्त काही कॉस्ट नाही आहे. 3,500 रुपयापर्यंत हा टेंट मिळतो. बरोबर ना? ड्युरेबल पण असतो. हा, ड्युरेबल पण आहे, चांगला आहे. पण तुम्ही जेव्हा पण कॅम्पिंग कराल त्यावेळेला आजूबाजूचा परिसर कसा आहे याबद्दल तुम्हाला थोडी माहिती असली पाहिजे, किंवा त्या गावातल्या लोकांबरोबर तुम्ही या, म्हणजे अवेअर असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी करताना. वर्षातनं एक वेळ का होईना, पण तुम्ही गावाला या, मजा करा, गाव एन्जॉय करा. सो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.